राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना आणि मुंबई विभागस्तरीय नेतृत्व गुण आणि व्यक्तिमत्व विकास शिबिर माणगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तसेच देशाचे भविष्य घडवण्यासाठी तुम्ही तयार झाले आहात असे प्रतिपादन केले. दरम्यान या शिबिरावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकासाठी तसेच या शिबिरासाठी 2,75,000 रुपयांचा धनादेश दिला. पुणे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय आणि मुंबई विभाग राष्ट्रीय सेवा योजना आणि शिक्षण उपसंचालक यांच्या वतीने राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना आणि मुंबई विभागस्तरीय नेतृत्व गुण आणि व्यक्तिमत्व विकास शिबिर हे माणगाव तालुक्यातील कुरवडे वडघड येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक येथे 10 ते 12 जानेवारी दरम्यान संपन्न होणार आहे. या शिबिराचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि पुणे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे कृष्णकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन झाले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ प्रशांत कुमार वंजे, मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे सहाय्यक संचालक शेषराव बडे, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण उपसंचालक संदीप संगवे, मुंबई विभागाचे विभागीय समन्वय विनोद गवारे, राजेंद्र कोळेकर, साहेबराव कासव, रामकिशन मोगल, संदीप जगदाळे, विशाल जाधव, सूर्यवंशी मदन, विभागीय समन्वयक विनोद गवारे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास कशा प्रकारे करावे या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले, तसेच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांबद्दलची भावना मोठी असायला पाहिजे असा सल्ला देत साने गुरुजी स्मारक येथे हे शिबिर होत असल्याने या शिबिराने वेगळीच उंची गाठली आहे असे प्रतिपादन केले. आणि आजच्या जगामध्ये शास्त्र महत्त्वाचे आहे, त्यामुळे अभ्यासामध्ये जागतिक प्रगती करायची असेल तर विज्ञानाची कास धरणे महत्त्वाचे आहे. सुरुवातीलाच मी आपल्या या राष्ट्रीय सेवा योजनेचं, या कॅम्पचं आणि व्यक्तिमत्व विकास शिबिराचं उद्घाटन झालं आहे असे जाहीर करतो. तरुण मित्रांनो, तुम्ही आता 11वी 12वी 11th 12th आहात, जे साधारणतः 16 17 18 वगैरे अशा वयोगटातले आपण आहात. यंग ब्लड आपलं आहे, खरं देशाचं भवितव्य जे आपले आहे ते घडवायचंच्या दृष्टीनं तुम्ही आता तयार झालेले आहात. आणि तुम्हाला मी धन्यवाद देईन की आपण ज्या पवित्र ठिकाणी इथं आलेले आहोत, साने गुरुजी स्मारकामध्ये, आणि त्यांची कविता खरा तो एकची धर्म, ही कविता प्रार्थना ही आपण इथं म्हटली आणि त्यावेळेस सर्वांनी हात जोडून प्रार्थना म्हटली, त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो आहे. जरा तरुण मुलांच्या मध्ये हात जोडायची जरा सवय कमी झाली, त्याच्यामुळे प्रार्थना आणि हात जोडणं वगैरे जाय ना. पण तसं पाहायला गेलं तर ज्या वेळेला आपल्याला भरारी घ्यायची आहे, तुमचं व्यक्तिमत्व विकास करायचा आहे, राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये कशी सेवा द्यायची देशामध्ये, त्याकरता विविध लोक तुम्हाला मार्गदर्शन करणारच आहेत. पण त्या दृष्टीनं खरं पाहायला गेलं तर तुम्ही मनापासून आलात असं दिसलं मला, की प्रत्येक जण इथं त्याच्यामध्ये अशा रीतीनं टाळ्या वाजवत होतं. आपलं तुमच्या जी एनएसएसची जी पद्धती आहे ना, ती फार उत्तम प्रकारे आहे आणि त्याबरोबर घोषणा देण्याची पद्धतसुद्धा आहे ती पण चांगली आहे. आणि त्याच्यामध्ये मला विशेष असं वाटायला लागलं, एनएसएसचा आवाज कमी आहे, एनसीसीचा जास्त असं वाटायचं तुझं, पण तुम्ही एनसीसीसारखा आवाज दिलात आणि त्या एनसीसीला तोडून असतो.